नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित आणि आज जो काही घटक शिकणार आहोत त्या घटकाचं नाव आहे आपल्या लसावी व मसावी। यामध्ये आता आपण तिसऱ्या कृतीकडे जाऊया। पहा, तिसरी कृती आहे, पहा, दोन संख्यांचा लसावी। काय आहे? दोन संख्यांचा लसावी भागिले त्यांचा मसावी, म्हणजे दोन संख्यांचा लसावी छेद त्यांचा मसावी इज इक्वल टू त्या दोन्हींचा जो काही भागाकार असतोय तो दोन संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार असतोय। त्या दोन संख्यांचा लसावी भागिले मसावी यांचा जो काही उत्तर येतंय ते दोन संख्यांच्या असामायिक अवयवांच्या गुणाकार एवढं असतं। उदाहरणाने पाहूया आपण। आता उदाहरण घेतलं आपण 10 व 15 ह्या दोन संख्या घेतल्या, त्यांचा आपण भागाकार करूया, त्यांचा लसावी व मसावी यांचा आपल्याला भागाकार करायचा। मग 10 आणि 15 लसावी येतो 150 तर मसावी येतो 25। मग यांचा जर भागाकार केला आपण, लसावी आणि मसावीचा जर भागाकार केला तर 150 भागिले 25 त्यांचं उत्तर येतंय 6। आणि उदाहरण जर पाहत असताना पहा, दोन संख्यांचा असामायिक अवयवांचा गुणाकार, ह्यात काय दोन संख्या आहे 10 आणि 15 यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार। म्हणजे यामध्ये आपल्याला अवयव पाडावे लागतील। 10 चे अवयव पाहूया आपण। अवयव पाडल्या पाडायचं आपण शिकलेलो आहोत। म्हणून अवयव मध्ये 2 गुणिले 5 म्हणजे 2 × 2 = 10 एवढं उत्तर येतं आपलं। पहा, यांचा आपण अवयव पाडलेले आहे। तर दुसऱ्या संख्ये पाहू आपण 15। 15 चे अवयव कसे पाडणार? 3 × 5 सर्वात लहानात लहान विभाजक शोधलाय, त्याला 5 ने गुणलं 15 उत्तर येत आहे। या पद्धतीने आपण जे काही उदाहरणे सोडवलेली आहेत म्हणून त्यांचे मूळ अवयव पाडले। मग यामध्ये असामायिक अवयव कोणते येतं ते पाहू आपण। यामध्ये 5 आहे, इथे पण 5 आहे, म्हणजे दोन्ही काय झाले? सामायिक झाले। आपल्याला कोणते पाहिजे? असामायिक पाहिजे। मग राहिले किती? 2 आणि 3 या दोन संख्यांचा गुणाकार करायचा, असामायिक अवयवांचा गुणाकार। मग तो काय? 2 × 3 = 6 म्हणजे त्या दोन संख्यांच्या लसावीचे भागाकार एवढं त्या ते उत्तर येते असामायिक अवयवांचा गुणाकार। पहा, त्यांचा भागाकार किती आला होता? 6 आला होता। तर त्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला होता? 6 आला। म्हणजे ही क्लृप्ती आपल्याला कारणीभूत ठरते, परीक्षा सोडवण्यासाठी अत्यंत गरजेची क्लृप्ती आहे। मग आता या 3 क्लृप्त्यांमध्ये आपण अभ्यास केलेला आहे, तर आता आपल्याला चौथ्या क्लृप्तीकडे आपण जाऊया। मग चौथी क्लृप्ती कोणती आहे? पहा, दोन सहमूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी संख्या त्या दोन संख्यांचा लसावी असतो। मग आपल्याला काय दिलेल्या दोन संख्या असतात त्या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला त्या दोन संख्यांचा लसावी मिळतो, हे आपण पाहूया। त्यासाठी एक फॉर्म्युला आहे। बा, काय फॉर्म्युला आहे तो पाहू आपण। पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या इज इक्वल टू बरोबर लसावी, असं त्याचं उत्तर येतंय। मग उदाहरणाच्या सहाय्याने आपण कन्फर्म करूया। मग समूह संख्या कोणत्या येतं? पहा, दोन समूह संख्यांचा लसावी कसा काढायचा? त्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे, 9 आणि 10 या दोन समूह संख्या येतात। कशा येतं? सहमूळ संख्या आहेत। मग त्यांचा आपण गुणाकार करूया। लसावी बरोबर 9 × 10 लसावी इज इक्वल टू 90 उत्तर आलेलं आहे। म्हणजे 9 आणि 10 या संख्यांचा लसावी किती आला आहे? 90 हा त्यांचा लसावी आलेला आहे। या 4 क्लृप्त्यांचा आपण अभ्यास केलेला। पुढील क्लृप्ती, 5वी क्लृप्ती पाहायची आहे। तर ती क्लृप्ती म्हणजे पहा, 2 क्रमागत सम संख्यांचा मसावी हा 2 असतो। पहा कसं की आपल्याला जे काही दिलेल्या संख्या असतात त्यामध्ये जर क्रमागत समसंख्या असतील म्हणजे क्रमवार जर 2 संख्या सम असतील तर त्यांचा मसावी हा किती असतोय? 2 असतोय, हे उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहूया। मग उदाहरण घेतलं यामध्ये 18 व 20 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। तो मसावी काढत असताना पहा, यामध्ये म्हणजे काही 2 संख्या आहेत त्या 2 संख्यांचा आपल्याला सर्वप्रथम मूळ अवयव पाडावे लागतील। मग मूळ अवयव पाडत असताना पहा, या 18 च्या अगोदर मूळ अवयव आपण पाडून घेऊया। मग 18 चे मूळ अवयव पाडत असताना पहा, 2 × 3 × 3 असं हे 18 चे अवयव मूळ अवयव पडतात। तर 20 चे जे काही मूळ अवयव आहेत ते आपण यामध्ये
पाहूया म्हणून वीजचे मूळ अवयव कोणते तर 2 × 2 × 5 या प्रकारे या वीजचे देखील मूळ अवयव पडतात आता यामधून हे जे काही अवयव पडलेले आहेत यामध्ये आपल्याला सामायिक अवयव शोधायचे आहे मग यामध्ये हा एक सामायिक अवयव आहे आणि त्या दोनला एक दोन सामायिक अवयव आहेत मग सामायिक अवयव आपण शोधलेले आहेत फक्त एक हा एक वेळेसच दोन हा सामायिक अवयव निघालेला नाही म्हणून ते आपण लिहूया सामायिक अवयव हा दोन आहे म्हणून त्या संख्यांचा मसावी हा दोन आला 18 व 20 या संख्यांचा मसावी हा दोन आलेला आहे मग या प्रकारे आपण उदाहरणाच्या सहाय्याने त्याचं कन्फर्मेशन केलेलं आहे मग दोन क्रमांकाच्या संख्यांचा मसावी हा दोन येतो उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहिलेलं आहे तर आता पुढची जी काही क्लृप्ती पाहायची आपल्याला क्लृप्ती क्रमांक 6 पहा क्लृप्ती क्रमांक 6 कोणती आहे ती आपण अभ्यासूया पहा दोन क्रमांक सम संख्यांचा लसावी मागच्या जे काही क्लृप्ती होती त्यामध्ये आपण मसावी पाहिला तर या क्लृप्तीमध्ये दोन क्रमांक सम संख्यांचा लसावी कसा काढायचा हे आपण पाहूया मग त्यासाठी फॉर्म्युला आहे पहा क्रमांक सम संख्यांचा लसावी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कोणता आहे 1/2 म्हणजे 1/2 × त्या संख्यांचा गुणाकार ज्या काही दोन संख्या दिलेल्या असतात क्रमागत समसंख्या या संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 1/2 ने काय करायचंय भाग द्यायचा आहे मग आता यामध्ये आपण उदाहरणामध्ये उदाहरण घेऊया त्यामध्ये उदाहरण आहे 22 व 24 या दोन क्रमागत समसंख्या आहेत या दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे म्हणून तो फॉर्म्युला वापरूया आपण लसावी बरोबर 1/2 मग त्या संख्यांचा गुणाकार करायचा 22 × 24 आता या संख्यांचा गुणाकार केल्यानंतर त्याला आपण दोन ने भाग द्यावा लागेल मग या संख्यांचा गुणाकार 1/2 × 24 × 22 या संख्यांचा गुणाकार येतो 528 किती येतोय 528 हा गुणाकार येतोय आणि त्याला या दोन ने भाग द्यायचा आहे मग या दोन ने भाग दिल्यानंतर या 528 ला जर दोन ने भाग दिला असता तर त्यांचा उत्तर जे काही असतं ते 264 येते मग आपल्याला यामध्ये जे काही लसावी काढायचा होता तो लसावी आपला आलेला आहे किती आहे तो 264 म्हणजे 22 व 24 या दोन संख्यांचा लसावी हा 64 आलेला आहे मग आता ह्या दोन क्लृप्त्या आपण पाहिलेल्या आहेत सुरुवातीच्या 4 आणि ह्या दोन 6 क्लृप्त्या अशा पाहिलेल्या आपण या क्लृप्तीला सुरुवात केली की क्लृप्ती क्रमांक 7 पाहूया कोणती आहे ती आपण दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी हा 1 असतो यावरून आपण जी काही पुढची क्लृप्ती आहे ती आपण अभ्यासूया उदाहरणाचं उदाहरण घेऊया आपण पहा विषम संख्या घ्यायच्या आपल्याला 9 व 11 या दोन संख्या उदाहरणादाखल आपण घेतलेल्या आहेत दोन्ही विषम संख्या आहेत मग यांच्या अगोदर आपण मूळ अवयव पाडून घेऊया कसे पहा 9 चे मूळ अवयव पाडत असताना सर्वात लहानात लहान अवयव शोधावा लागतो मग याचे अवयव आहेत पहा 3 × 3 = 9 उत्तर आलेलं आहे तर 11 चे मूळ अवयव पाडायचे आपल्याला 11 ला विभाजक 1 आणि 11 हीच संख्या त्याचा विभाजक आहे म्हणजे 11 ही स्वतः मूळ संख्या आहे मग तिचा विभाजक कोणता होईल फक्त 11 होईल किती होईल 11 मग यामध्ये कुठलाही सामायिक अवयव आलेला नाही परंतु यामध्ये एक असा अवयव आहे की तो त्यामध्ये सामायिक आहे तो कोणता की यामध्ये 1 हा सामायिक अवयव असतो प्रत्येक संख्येचा आणि या 11 मध्ये सुद्धा 1 हा सामायिक अवयव आहे मग यामध्ये मसावी आपला आलेला आहे 1 त्यामध्ये कुठलीही सामायिक अवयव नसल्यामुळे 1 हा संख्या मसावी आलेला आहे मग आता या 7 क्लृप्त्या झाल्यात आपल्या